उत्तर प्रदेशातील हाथरस येथील एका युवतीवर सामूहिक अत्याचाराने संपूर्ण देशात खळबळ निर्माण झाली आहे. देशात एकीकडे महिला विषयी उद्धार होण्याकरिता सरकार योजना करीत आहे, तर हाथरसमध्ये या निष्पाप पीडितेवर बलात्कार करून तिने कुठे स्पष्टता करू नये याकरिता तिची जीभच कापून तिला मुकी करण्याचा प्रताप या नराधमांनी केली. एवढेच नव्हे तर त्या युवतीचे प्रेत एका शेतात पोलिसांनी जाळून टाकल्याने सर्व देश हादरला आहे. या घटनेची माहिती देण्यास उत्तर प्रदेश सरकार मीडियाला टाळाटाळ करीत आहे. अशा घटनेचा देशात निषेध होत असताना गुरुवारी रात्री युवक काँग्रेसच्या वतीने इरविन चौकात भाजपा सरकारचा निषेध करण्यात आला. क्रूर घटना उत्तर प्रदेश राज्यात घडल्याने तेथील सरकारसह केंद्र सरकार विरोधी नारे देऊन त्यांच्यावर कडाडून टीकाही करण्यात आल्या. यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मेणबत्ती जाळून मृत युवतीला श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी महिला व बालकल्याण विकास मंत्री तथा पालकमंत्री ऍडव्होकेट यशोमती ठाकूर, आमदार सुरभा खोडके, मनपा गटनेता बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, शहर अध्यक्ष किशोर बोरकर, निलेश गुहे, देवयानी कुर्वे यांच्यासह अनेक पदाधिकारी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रत्येक बाबतीत दादागिरी आणि दडपशाही आणि गुंडाशाही या ठिकाणी सुरू आहे, आपल्याला सगळ्यांना दिसतंय. शेतकऱ्याचा विषय असो किंवा अजून कोणता विषय असो, जे काही उत्तर प्रदेशमध्ये परवाच्या दिवशी घडलं ते अतिशय वेदनादायक आणि सगळ्यांना रडकुंडी आणणारं कृत्य आहे. शब्द कमी पडतात त्या सर्व गोष्टी बोलण्यासाठी. या ठिकाणी तिथं तिचा बलात्कार करण्यात आला, तिची जीभ कापण्यात आली, तिला एक आठवडाभर तडपू दिलं सगळ्यांनी, आणि तिचा ज्यावेळेला तिचा मृत्यू झाला त्यावेळेला ह्या लोकांनी अक्षरशः जाळलं, पोलिसांनी तिला जाळलं. हे सुरू काय आहे? हे आपला देश नाही आहे. आपला देश हा लोकशाहीचा देश आहे. हे सगळं काय सुरू आहे हे लोकशाहीच्या विरोधात सुरू आहे. सन्मान्य राहुलजी गांधी, सन्मान्य प्रियंकाजी पीडित महिलेच्या परिवाराला भेटायला गेले तर त्यांना रोखलं, त्यांच्यावर लाठीचार्ज केला. हे सगळं संविधानाच्या विपरीत चाललेलं आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये दडपशाही, प्रत्येक गोष्टीमध्ये गुंडागिर्दी चालायचं तरी कसं? खऱ्याच अर्थानं तुम्ही सांगा, आहे का आपल्याला चौकीदार? आहे का आपलं रक्षण करतो आहे का? नाही. आपल्याला सगळ्यांना रस्त्यावर सोडलेलं आहे. महिलांच्या प्रती ज्या काही घटना घडत आहेत त्या खरोखर वेदनादायक आहे. या सगळ्या गोष्टीला कुठेतरी थांबवलं गेलं पाहिजे. कुठेतरी आपण जसे आहोत तसे आपण राहिलो पाहिजे. कुठेतरी आपण अन्यायाच्या विरुद्ध, या सगळ्या गोष्टींच्या विरुद्ध बोललंच पाहिजे. नाही, मला सांगा, UP मध्ये ज्या पद्धतीने हे घटना घडली त्यानंतर आजही एका युवतीवर त्या ठिकाणी बलात्कार करण्यात आलेला आहे. तुम्हाला काय वाटतं, त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागण्याची गरज आहे? हो का? नाही, लावलीच पाहिजे राष्ट्रपती लाजवट. आणि जे जे लोक महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती लाजवटची मागणी करत होते त्या सगळ्यांनी देखील UP मध्ये राष्ट्रपती लाजवट लागली पाहिजे याची मागणी केली पाहिजे. अहो, साधीशी घटना झाली तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री महाराष्ट्रावर बोलत होते, आणि आत्ता कुठे गप्प बसलेले आहेत? ते आंधळे झालेले आहेत का? प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती.